नमस्कार, मी मराठी म्हणजे मराठी भाषा आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. ख्यातनाम साहित्यिक वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी तुम्ही मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा करता. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी. पण खरं सांगा, माझ्याविषयी किती माहिती आहे हो तुम्हाला? कदाचित साहित्याविषयी माहिती असेल, पण माझा इतिहास तो माहिती आहे तुम्हाला? आज तोच मी तुम्हाला सांगणार आहे. मराठी भाषेचा म्हणजेच माझा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला असे बहुतांशी मानले जाते. प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण येथील सातवाहन साम्राज्याने मराठी भाषेचा म्हणजे माझा सर्वप्रथम प्रशासनात वापर केला. मराठी भाषा ही मुख्यत्वे देवनागरी लिपीतून लिहिली जाते. मी भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी एक आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार जर का बघितलं तर मराठी ही जगातली 15वी तर भारतातली 3री भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची मी अधिकृत भाषा आहे. खरं सांगू का, माझा वापर म्हणजे बोलीभाषेतला वापरसुद्धा सांगते हा फक्त भारतापुरताच मर्यादित नाही तर मॉरिशस आणि इस्रायलमध्येही माझा वापर केला जातो. अहिराणी, कोकणी, कोळी, आगरी, माणदेशी, मालवणी, वऱ्हाडी या सगळ्या माझ्या बोलीभाषा आहेत. माझं वय हे साधारणपणे 1500 वर्ष आहे असं मानलं जातं. मी सुद्धा अगदी 6 काळ अनुभवलेले आहेत. हे 6 काळ म्हणजे पहिला आद्यकाळ. हा काळ इ.स. 1200 पूर्व म्हणजे लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या लिखाणापूर्वीचा काल होय. दुसरा काल म्हणजे यादव काळ, साधारणपणे इ.स. 1250 ते 1350 असा हा काळ आहे. ज्ञानेश्वर, नामा, गोरा, चोखा, सावता, बंका, सेना या सर्वांनी मराठी साहित्याचे दालन वैविध्याने समृद्ध केले. तिसरा काळ म्हणजे बहामनी काळ, इ.स. 1350 ते 1600. यादवांचे राज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरू झाला. सरकारी भाषा फारसी झाल्याने तारीख सारख्या अनेक फारसी शब्दांचे माझ्यावर आक्रमण झाले. नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, दासोपंत, विष्णुदास नामा या संतांनी वाङ्मयात भरच घातली. चौथा काळ म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ, 1600 ते 1700. मराठी राज्याची स्थापना झाल्यामुळे माझ्या या भाषेवरील फारसी शब्दांचे आक्रमण पूर्णपणे थंडावले. एवढंच नव्हे तर महाराजांनी रघुनाथ पंडित याला राज्यव्यवहार कोश बनवताना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. पाचवा काळ म्हणजे पेशवे काळ, इ.स. 1700 ते 1818. मोरोपंतांची प्रसिद्ध केकावली याच काळातील. कवी श्रीधराने हरिविजय व पांडव प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात मराठी कविता पोहोचवली. याच काळात शृंगार रस आणि वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी आणि पोवाडा हे नवीन वाङ्मय प्रकार निर्माण झाले. बखर लेखनाची सुरुवात झाली ती याच काळात. शेवटचा काळ म्हणजे इंग्रजी कालखंड, 1818 ते आजचा गायक. या काळात प्रामुख्याने गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा, कादंबरी यांची बीजे याच काळात रोवली गेली.
मराठी साहित्य छापण्याची सुरुवात याच काळात झाली. छपाईची सुरुवात झाल्यानंतर माझा प्रसार उत्कर्ष अतिशय वेगाने होत गेला. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण मराठी पंडित व भाषेचा अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकाऱ्यांनी मला म्हणजेच मराठी भाषेला विरामचिन्हांनी बांधले व त्यामुळे लिखाण सुकर झाले. माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या, मला वैभवाच्या कळसावर नेणाऱ्या, शालूशैल्यात मानाने सजविणाऱ्या अनेक संत पंत कवी लेखक यांची मांदियाळीच आहे. या सर्वांना अत्यंत कृतज्ञतेने विनम्रतेने अभिवादन करून ज्यांची जन्मशताब्दी आपण साजरी करत आहात त्यांच्या कार्याचा एक धावता आढावा घेणार आहे. या चार नक्षत्रातील पहिले नक्षत्र संगीतकार आणि गायक श्री वासुदेव गंगाराम भाटकर, जे स्नेहल भाटकर किंवा बुवा या नावाने प्रसिद्ध झाले. 17 जुलै 1919 रोजी मुंबई येथील प्रभादेवीमधील पालखीवाडीतला त्यांचा जन्म. गोड आवाजाची देणगी त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली. पहाटे छाया प्रहरी म्हणा हरी हरी हरी, पहाटे छाया प्रहरी म्हणा हरी हरी हरी. श्रीकृष्ण संगीत विद्यालयात गाण्याचे धडे गिरवून विश्वंभर प्रासादिक भजनी मंडळात प्रवेश करून ते खऱ्या अर्थाने भजनी बुवा झाले. बाबूराव पेंटरांच्या रुक्मिणी स्वयंवर या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. HMV या कंपनीत नोकरी करीत असलेल्या बुवांना स्नेहल ह्या आपल्या मुलीच्या नावाची साथ मिळाली. सिनेसृष्टीत स्नेहल हा शब्द घेऊन प्रख्यात दिग्दर्शक केदार शर्मा यांनी स्नेहल भाटकर असे त्यांचे नव्याने बारसे केले. हिंदी व मराठी चित्रपट मराठी नाटके यांना संगीत देणाऱ्या बुवांनी अनेक भजनी भारूड गवळण स्वरबद्ध केले आणि गायले. महाराष्ट्र भूषण या सन्मानाने गौरविण्यात आलेल्या बुवांचे निधन 19 मे 2007 रोजी झाले. दुसरे नक्षत्र म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, लेखक अभिनेते संगीतकार नाटककार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर पुलक किंवा भाई या नावाने अधिराज्य केले. 8 नोव्हेंबर 1919 रोजी गावदेवी मुंबई येथील त्यांचा जन्म. 1940च्या दशकात साहित्य क्षेत्रात पदार्पण करण्याआधी त्यांनी शालेय शिक्षक म्हणून सुद्धा काम केले. वयाच्या 12व्या वर्षापासून स्वतःची भाषणे स्वतः लिहून ते गाजवू लागले. घरीच त्यांना खूप वाचायला आणि संगीत ऐकायला मिळाले. बाजाची पेटी सुद्धा ती याच काळात शिकले व प्रत्यक्ष बालगंधर्वांना ती ऐकून त्यांच्याकडून जणू भावी वाटचालीसाठी उदंड आशीर्वाद मिळविले. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून ते उत्तम नकला करायला लागले. कुमार अशोक हा गणितात योग्य प्रगती दाखवत नाही तरी त्याला स्पेशल शिकवणी ठेवावी लागेल असल्या चिठ्ठ्या त्यावेळेला घरी पालकांना येत नसत. पोर नापास होणं हे म्हणजे मास्तरांच्या माथा आळ लागे अशा प्रकारची शिक्षकांची भावना होती. आणि छडी ही शाळेतला फळा आणि खडू यांच्या इतकीच आवश्यक वस्तू होती. चितळे मास्तरनी मात्र आपल्या 30-32 वर्षांच्या कारकिर्दीत छडी कधी वापरली नाही. त्यांच्या जिभेचं वळणच इतकं तिरकं होतं की तो मार पुष्कळ व्हायचा. फार रागावले की अंगठ्याने असे कदाचित बटाट्याची चाळ या एकपात्री प्रयोगाची मुले इथेच कुठेतरी रुजली असतील. वडिलांच्या निधनानंतर गाण्याच्या पेटीच्या शिकवण्या करीत राजा बढे यांच्या माझी या माहेरा जा या कवितेला चाल लावली. आजही हे गीत मराठी भावसंगीतात अनमोल ठेवा म्हणून समजले जाते. देशपांडे आणखीन अनंत वर्तक म्हणून मला तुला एक म्हणून बावडी सांग. '47 ते 1954 या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटविला.
वंदे मातरम, दूध भात, गुळाचा गणपती या चित्रपटांसाठी पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे होते. 1955 आकाशवाणीत नोकरीला लागलेल्या पुलं पुन्हा 1959 भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. कथा, कादंबऱ्या, लेख, अपूर्वाई आणि पूर्वजरंगसारखी प्रवासवर्णने, अनेक चित्रपट, व्यक्ती आणि वल्ली, गणगोतसारखी व्यक्तिचित्रे, सुंदर मी होणार, तुझा आहे तुझपाशी, ती फुलराणी सारखी नाटके, चरित्र, या सर्वच क्षेत्रात त्यांचा मुक्त संचार होता. हे सर्वच करीत असताना समाजाचे ऋण फेडण्यासाठी बाबा आमट्यांच्या आनंदवन या संस्थेला सर्व कमाई निर्मम वृत्तीने दान करणारे पुलं म्हणजे कर्णाचाच अवतार होते. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, विष्णुदास भावे स्मृती पुरस्कार, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पुलं. एका जागी थांबल्याने कामात एकसुरीपणा येतो हे लक्षात येताच या क्षेत्रातून यशस्वी माघार घेत नव्या वाटा अत्यंत आत्मविश्वासाने चोखंदळणाऱ्या ह्या व्यक्तिमत्वाने 2 जून 2000 अखेरचा श्वास घेतला. त्यातील तिसरं नक्षत्र म्हणजे श्री रामचंद्र विनायक फडके, तुम्हा आम्हा सर्वांचे सुधीर फडके म्हणजेच लाडके बाबूजी. 25 जुलै 1919 कोल्हापूर हे त्यांचे जन्मस्थान. अतिशय हळवे व्यक्तिमत्व असलेले बाबूजी हे प्रतिकूल परिस्थितीशी लढत झगडत पुढे आले. गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्याच काही वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतले. 1946 ते पुण्याच्या प्रभात चित्र संस्थेत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. अनेक मराठी, हिंदी, गुजराती अशा अनेक चित्रपटांना संगीत देत असतानाच एक पार्श्वगायक म्हणून सुद्धा त्यांनी नाव मिळविले. भाव संगीत, भक्ती संगीत, अभंग, विरहिणी, सवाल जवाब, सुगम संगीत अशा संगीतातील अनेक विविध प्रकारांवर त्यांनी त्यांचा ठसा उमटविला. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे 1960 दशकात त्यांनी स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीत रामायण. स्वातंत्र्यवीर सावरकरांना गुरुस्थानी मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरचा चित्रपट हेच त्यांच्या उराशी बाळगलेले मोठ्या चिकाटीने, जिद्दीने आणि अथक परिश्रमाने पूर्णत्वास नेले असा हा निष्ठावान, प्रज्ञावंत, गुणवंत 29 जुलै 2002 रोजी रामरंगी एकरूप झाला. या प्रवासातील शेवटचे अखेरचे नक्षत्र म्हणजे श्री गजानन दिगंबर माडगुळकर, महाराष्ट्राचे लाडके गदिमा अण्णा. जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावात झाला. प्राथमिक शिक्षण आटपाडी कुंडल औंध येथे झाले, पण घरच्या परिस्थितीमुळे मॅट्रिक काही झाले नाही. लहानपणापासूनच लिहिण्याची, नकल्या करण्याची खूप आवड होती, ज्याचा पुरेपूर उपयोग त्यांना चरितार्थासाठी निवडलेल्या चित्रपट व्यवसायात झाला. 1938 ब्रह्मचारी चित्रपटात छोटी भूमिका करून या व्यवसायात त्यांनी पदार्पण केले. त्याआधी काही काळ विस खांडेकरांचे लेखनिक सुद्धा झाले. आचार्य अत्रे यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. याची सुरुवात त्यांनी 1942 भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटांपासून केली. 1947 लोकशाहीर रामजोशी या चित्रपटाची कथा, संवाद, गीते व भूमिका अशी चौरंगी बाजी मारली आणि माडगुळकर चित्रपट सृष्टीचा आधार बनले. पुढचं पाऊल लाखाची गोष्ट, बेळगावची शहाणी, ऊन पाऊस, जगाच्या पाठीवर
संत वाहते कृष्णाबाई या चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद, गीते सब कुछ गदिमा आणि फक्त गदिमाच होते. तुला पाहती रे, तुला पाहती, तुला पाहती रे, तुला पाहती, तुझी मूर्त माझा पुरी राहती रे, तुला पाहती. तुफान और दिया, दो आंखें, बारा हाथ, गूंज उठी शहनाई या चित्रपटांसाठी सुद्धा कथा, पटकथा व गीते लिहिण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. गीतरचना, नाटक, कथा, कादंबरी, कविता या सर्व साहित्य क्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या या सिद्धहस्त कवीच्या हातून एक अगदी यावत चंद्र दिवाकरऊ सारखी एक कलाकृती रेखाटली गेली, गीत रामायण. गीत रामायण हे उदात्त शब्दचित्रांनी रंगविलेले गदिमांच्या प्रतिभेचे अतिरम्य उत्तुंग असे कैलास लेणे, जे वाचताना ऐकताना माणूस आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडायला बघतो. जनमानसाच्या मनात खोलवर रुजलेले गीत रामायण यासाठी त्यांना सर्व जनतेने आधुनिक वाल्मिकी ही उपाधी दिली. धरणी मातेचे स्वयंवर झाले सीते, असा हा आधुनिक वाल्मिकी 14 डिसेंबर 1977 मध्ये राममय झाला. या सर्वांबद्दल काय, किती आणि कसे बोलावे, यांच्याबद्दल काय सांगावे आणि या सर्व गोष्टींना कसे शब्दबद्ध करावे, हा माझ्यासाठी खरोखरच आकाशाची उंची किंवा महासागराची खोली मोजण्याचा प्रयत्न करणे असे आहे. या सर्वांचे गुणगान करताना मीच देहभान विसरते. या सर्व संत, पंत, कवी, लेखक, साहित्यिक, कलाकार माझा वापर करून लिहितात, बोलतात, सांगतात, यापेक्षा अजून काय मोठे भाग्य मला मिळणार. तुम्ही म्हणता लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, पण खरं सांगू मला सुद्धा म्हणावेसे वाटते की लाभले मला भाग्य तुम्ही बोलता मराठी, तुम्ही बोलता मराठी.